महाराष्ट्राच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती हाती येते. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असतानाही हे सरकार जे आहे त्याचं कामकाज पाहून ते सरकार बरखास्त केलं जावं आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती. भाजपचे नेते असतील, इतर पक्षांचे नेते, त्याच पद्धतीने अनेक संघटनांनी आणि विशेष करून सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक लोकांनी हा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला होता आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करावं आणि त्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात यावी. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हक्क हा राष्ट्रपतींचा असतो, तुम्ही राष्ट्रपतींना विचारा असं म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस एस बोबडे यांनी या संदर्भात जे आहे ते सुनावणी करत असताना या तीनही याचिकाकर्त्यांना फटकारून लावलेला आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात ही याचिका ज्यांनी दाखल केली होती त्यांची नावं आहेत, ती म्हणजे वकील जे आहेत ऋषभ जैन, त्याच पद्धतीनं गौतम शर्मा आणि समाजसेवक विक्रम गेहलोत या तीन तरुणांनी ही याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की ज्या पद्धतीनं सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं कंगना रणौत हिचा बंगला ज्या पद्धतीनं याचं ऑफिस जे आहे ते तोडण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मदनलाल शर्मा यांना जी शिवसैनिकांनी मारहाण केली या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार बरखास्त केलं जावं आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली होती. मात्र यावर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी असं म्हटलेलं आहे की फक्त मुंबईमध्ये घडलेल्या एका घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्यात येणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हक्क हा राष्ट्रपतींना असतो, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. इतकंच नाही तर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र किती मोठं राज्य आहे. अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींवरून या ठिकाणी या तीनही तरुणांना फटकारण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रपतीची राजवटीची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते नारायण राणे असतील, त्याच पद्धतीनं खासदार नवनीत राणा असतील, त्याच पद्धतीनं अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासारख्या अनेक व्यक्तींनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली होती. मात्र याचिका जी आहे ती या तीन तरुणांनी दिल्लीतल्या दाखल केली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, त्यामुळं राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या थोबाडात जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने मारले असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं ही काही गंमत आहे का, त्यामुळे नक्कीच हा विषय जो आहे तो अत्यंत गंभीर होता. मात्र आता महाराष्ट्र सरकारला ही दिलासादायक बातमी असं म्हणावं लागेल की राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.